पण तसा बघितलं तर हे सरकार स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा स्वतंत्र मुलगा या सरकारचा मुख्यमंत्री आहे. आणि नेमकं हे एवढं डरपोक सरकार नेमकं कसं असू शकतं हा माझ्यासारख्या जुना शिवसैनिक विचार करतो. जे बाळासाहेब मुंबईमध्ये बसून पुरा देशाला हाक द्यायचे, ज्या बाळासाहेबांची एक प्रतिमा वाघ म्हणून होती, सुधीर भाऊंनी भाषण करत असताना सर्वात भित्रा प्राणी हा ससा म्हणून असं ओळखला. मी सुधीर भाऊंना सांगतो की ससा परवडला तो ठाकरे परवडणार नाही, कारण का अशा पद्धतीचा भित्रा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही सापडलेला नाही. आज एवढी हातभर फाटली आहे की आम्ही जिन्यावर बसत होतो तिथे बोलायला दिलं नाही, इथे बोलतोय तर हा कॅमेरावाल्यांना लाईव्ह करायला दिलं नाही. म्हणून आज ठरवलं होतं की इथे काही संशोधन भाषा करायचं नाही आणि दादाच आपल्या बाजूला असल्यामुळे आपल्याला सस्पेंड करणार कोण. म्हणून बोला की जे आहे यांची काढूनच टाकायची, तर मी आता उरलं काय. एक आता आपल्या मोबाईलवर पोस्ट फिरते, एका बाजूला प्रताप सरनाईकांचा फोटो आहे, दुसऱ्या बाजूला जयदेव ठाकरेंचा फोटो आहे, आणि एका बाजूला प्रताप सरनाईक म्हणतायत की माझ्या बाजूला कोण उभं राहील, पक्ष कोण उभं राहिले नाही, आणि जयदेव ठाकरे म्हणतात की माझ्यासाठी माझा भाऊच उभा राहिला नाही तर तुझ्यासाठी काय उभं राहणार अशी आवड. म्हणून अध्यक्ष महोदय अशा पद्धतीचा प्रकार आज आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये सुरू आहे. दौक्य वादळ जेव्हा झालं मला आठवतं आमचे विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः आले, गावागावात फिरले, मच्छीमार असतील, शेतकरी असतील, आंबा बागायतदार असतील, सगळ्यांची चर्चा केली. पण राज्याचे मुख्यमंत्री कदाचित घरी सांगून आले असतील की अगं चार ठेव त्या कोकणात जाऊन येतो एवढा लवकर जाऊन आले. म्हणजे अध्यक्ष महोदय मॅगी पण एवढ्या लवकर जाऊन बनत नाही तेवढ्या लवकर मुख्यमंत्री कोकणात जाऊन आले आणि काही दिलं नाही अध्यक्ष महोदय, काही दिलं नाही. अशा पद्धतीचा प्रकार आमच्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. कुठल्याही प्रकारचं आरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, मुंबईमध्ये अक्षरशः लुटमार करण्याचा विषय असेल, सगळ्या बाबतीमध्ये हे सरकार अपयशी असल्यामुळे आज हे लोकांना आमच्या समोर जाण्याची हिंमत नाहीये. म्हणून अशा पद्धतीची विधानसभा घेण्याची वेळ आली आहे. हे जेवढा आम्हा लोकांना थांबवतील तेवढा ताकदीने आम्ही त्यांच्या अंगावर जाऊ. तुम्ही 12 आमदार तुम्ही आमचे निलंबित केले, पण आम्हाला अगर उद्या विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली तर भारतीय जनता पक्षाचा एक आमदार आज तुमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या ताकदीने उभा राहील एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो.